नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात ना? सो आज मला असं वाटलं की आपण एक मनीवरती परत एपिसोड करायला हवा, कारण खूप छान रिस्पॉन्स आला. 1996211147 जो नंबर दिला होता आधीच्या एपिसोडमध्ये, आणि कालसुद्धा मी रिच माइंडसेट आणि पुअर माइंडसेट ह्याच्यावरती व्हिडिओ बनवला होता. सो देन मला असं वाटलं की आज परत मनी रिलेटेडच आपण व्हिडिओ करायला हवा, कारण काळाची गरज आहे. खूप लोकांचे जॉब गेलेले आहेत किंवा ज्यांचे बिझनेसेस आहेत ते चालत नाही आहेत, किंवा जे करंट जॉबमध्ये आहेत मे बी त्यांची सॅलरी थोडीशी कमी झालेली आहे, किंवा यु नो त्याच सॅलरीवरती इन्क्रीमेंट न मिळाल्यामुळे स्टक फील. कारण मला खूप क्लायंटचे फोन येत असतात की मॅम आम्हाला कळत नाही आहे काय करू. खूप सबस्क्रायबर्सचे फोन येत असतात, क्लायंटचे फोन येत असतात की मनी रिलेटेड काहीतरी, कारण पैसा हा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती अट्रॅक्ट करण्यासाठी, त्या एनर्जीमध्ये राहण्यासाठी खूप साऱ्या टेक्निक आहेत. माझं जे 2 तासाचं वर्कशॉप असतं मनी मॅनिफेस्टेशन, सो डेफिनेटली कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते कराच. डेफिनेटली इट्स वंडरफुल. त्यातल्या सगळ्या टेक्निक्स मी स्वतः इम्प्लिमेंट केल्या आहेत, आणि हील युअर सोल आणि नया पण मी एका काय म्हणतात त्याला ग्रोथ लेवलपर्यंत घेऊन आलेली आहे, आणि अजूनही मी ते करते. पण त्यातल्या काही टिप्स, ऑफकोर्स मी अख्खा कोर्स नाही शेअर करू शकत इथे, कारण त्याच्यामध्ये खूप टेक्निक्स आहेत. सर तुम्हाला तो कोर्स करायचा असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहेत. पण त्यातले काही टिप्स जे डेफिनेटली मी शेअर करू शकते तुमच्याबरोबर, जर तुम्ही कुठल्याही पैशाशी रिलेटेड एरियामध्ये स्टक असाल तर डेफिनेटली हे नंबर तुम्ही चॅन्ट केल्याने, ह्या गोष्टी केल्याने, किंवा ज्या काही टिप्स रेमेडीज देणार आहे त्या केल्याने डेफिनेटली तुम्ही त्यातनं बाहेर तर नक्कीच याल. आणि खूप साऱ्या छोट्या छोट्या रेमेडीज आहेत ज्या घरात इझिली अवेलेबल वस्तू असतात, त्यांनी तुम्ही करू शकता. तर त्या काही स्विचवर्ड्स, काही सॉल्ट रेमेडीज आणि काही अशा छोट्या छोट्या रेमेडीज मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता लोकांचा असा प्रश्न असतो, अरे हे काय करायची गरज आहे, असे स्विचवर्ड्स बोलून किंवा अफर्मेशन्स करून किंवा असं करून थोडी ना पैसे येणार आहेत. नाही, ऑफकोर्स हे करून पैसे येणार नाही आहेत, पण तुम्ही ती एनर्जी क्रिएट करता. 90% लोक बिलीव्ह नाही करत, त्यातले मी एक होते की मी कधी बिलीव्ह नाही केलं की अरे असे नंबर बोलून किंवा असं टॅरो करून किंवा असं करून पैसे येत नाहीत, मेहनत करावी लागते. ऑफकोर्स मेहनत सगळेच जण करतात, मग असं पाहायला गेलं तर सगळेच सक्सेसफुल असायला हवे होते. मग सगळे सक्सेसफुल का नाही आहेत? सो द मेन रिझन की सगळेच सक्सेसफुल नाही आहेत, कारण एनर्जी तर सगळीकडे, अपॉर्च्युनिटी सगळीकडे, मग सगळेच जण का नाही सक्सेसफुल होऊ शकत? कारण माइंडसेट, आपला माइंडसेट जो आहे ना तो आपल्याला पुढे जाऊ देत नाही. आणि म्हणजे मला असं जाणवतं आणि असा माझं एक ऑब्झर्वेशन आहे की आपले दुश्मन किंवा आपले एनिमीज हे बाहेर नाही आहेत तर आपले विचार आहेत. आपले विचार आपल्याला ना कुठलीही गोष्ट करण्यापासून थांबवतात. सो जेव्हा स्विचवर्ड्स किंवा अफर्मेशन किंवा मेडिटेशन किंवा टॅरो किंवा हिलिंगची कुठलीही मोडॅलिटी जेव्हा तुम्ही करता तर त्यातनं तुम्हाला काहीतरी मिळणार आहे असं नाही, तुम्ही ती एनर्जी क्रिएट करता. जसं एखादा बिल्डर एखादी जागा जेव्हा विकत घेतो तेव्हा तो त्याचे तिथे खड्डा खणतो का? कारण ऑफकोर्स त्याचे ते पिलर्स जे आहेत ते फाउंडेशन त्याचं मजबूत पाहिजे, तर तुम्ही त्याच्यावरती मजले उभारू शकता. तसंच जेव्हा कुठली हिलिंग मोडॅलिटी, स्विचवर्ड असेल किंवा काही असेल, तर ती काय करते, तुमचं फाउंडेशन जो आहे तो एक तयार करते तुमच्या बिलीफ सिस्टमने, आणि मग त्या एनर्जी क्रिएट होतात. देन यू बिकम दॅट एनर्जी, तुम्ही ती मनी एनर्जी बनता. आणि मग ज्या ज्या गोष्टींकडनं किंवा ज्या ज्या गोष्टी मनीला अट्रॅक्ट करतात त्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे यायला लागतात किंवा तुम्ही तिकडे जायला लागतात, ते दरवाजे ओपन होतात. तर स्विचवर किंवा रेमेडी केल्याने पैसे येणार तसं नाही, ह्या सगळ्या गोष्टी केल्याने तुम्ही ती एनर्जी तयार करताय, ती एनर्जी क्रिएट करताय. आणि मग ती एनर्जी ज्या ज्या गोष्टीतनं तुम्हाला पैसे, सक्सेस, प्रॉस्पॅरिटी येईल, तिथून मग त्या गोष्टी तुमच्याकडे यायला लागणार आहेत. सो आज मी काही स्विचवर्ड्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. फर्स्ट स्विचवर्ड इज फॉर अनएक्सपेक्टेड मनी. जर तुम्हाला इफ यू आर गोईंग थ्रू सम यु नो फेज की जिथे वाटतं की अरे कुठून तरी पैसे आले तर बरं होईल, तर तेव्हा काय करायचं, अनएक्सपेक्टेड मनीसाठी मी स्विचवर्ड देते, तो लिहून घ्या. 520-741-8520-7418. मी पुन्हा एकदा रिपीट करते आहे, अनएक्सपेक्टेड मनी 520-741-8520-7418. आता हा नंबर अगेन, स्विचवर्डचे रूल्स तुम्हाला माहिती आहेत की शांत बसायचे 17 सेकंड, हे पैसे माझ्याकडे आलेले आहेत, एक्स वाय झी अमाऊंट, समजा 10,000 रुपये हवे, तर असं फील करायचं की माझ्याकडे 10,000 रुपये आलेले आहेत, ज्या चांगल्या पद्धतीने मला हवेत पैसे त्या चांगल्या पद्धतीने माझ्याकडे आलेले आहेत, आणि आय एम थँकफुल की हे पैसे मला मिळालेले आहेत. आणि मग नंबर हा चॅन्ट करायचा आहे 108 वेळेला, 520-714-7418. 520-741-8520-7418. सो हे असं 108 वेळेला तुम्ही चॅन्ट करायचं आहे, नाही तर तुम्ही ग्रीन पेननी हातावरती लिहू शकता.
दुसरा नंबर जो देते तो स्टेबल इनकम, की एक स्टेबल इनकम आपल्याला हवं असतं प्रत्येकाला, त्याच्यासाठी कुठचा नंबर तुम्हाला चॅन्ट करायचा आहे, 921-3140, 921-3140. आता ज्यांचे बिझनेसेस आहेत तर बिझनेसमध्ये सक्सेस हवं असेल तर तो नंबर मी देते बिझनेस सक्सेससाठी, 719-741-31981. बिझनेस सक्सेससाठी नंबर लिहून घ्या, 719-741-31981. आणि तुम्हाला फेम, नेम, प्रसिद्धी हवी असेल तुमच्या जॉब बनणं किंवा बिझनेस बनणं तर त्याच्यासाठी सुद्धा मी नंबर देते आहे, 827-7247. आता हे सगळे नंबर तुम्हाला 108 वेळेला सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी चॅन्ट करायचे आहेत. जसं आपल्याला, आपण लहान मुलांना आपण म्हणतो आपण संस्कार लावतो. संस्कार लावतो म्हणजे काय? एखादी गोष्ट आपण त्याला 10 वेळा सांगतो की हातपाय धुऊन धुऊनच मग जेवायला बसा, हे आपण त्याला सतत सांगतो, जेणेकरून मग त्याच्या डोक्यामध्ये ती गोष्ट जाते की प्रत्येक वेळेला आपण आजही, म्हणजे मी आजही बाहेरनं आले की लहानपणी आईबाबांनी सांगितलं होतं की कुठल्याही गोष्टींना हात लावायचं नाही हातपाय धुतल्याशिवाय, तर ते इतकं बिंबवलं गेलं डोक्यावरती की मी आजही बाहेर न आले की आधी हातपाय धुते आणि मी जेवायला बसते. सो हे पण एका प्रकारचे संस्कारच आहेत, म्हणजे स्विचवर्ड्स आय कॅन कॉल इट ॲज अ संस्कार, किंवा हॅमर एखादी गोष्ट आपण आपल्या सबकॉन्शियसला जेव्हा करतो तेव्हा ती गोष्ट सबकॉन्शियसपर्यंत पोहोचते आणि मग सबकॉन्शियसमधनं ती क्रिएट होते एनर्जी, आणि मग ती एनर्जी आपण जिथे जिथे जातो तो ऑरा घेऊन जातो आणि मग वेल्थ, प्रॉस्पॅरिटी, मनी, ज्या ज्या गोष्टी आपल्याला अट्रॅक्ट होणाऱ्या असतात, ज्या गोष्टींसाठी आपण करतोय, त्या हळूहळू अपॉर्च्युनिटीज, गोष्टी आपल्याकडे यायला लागतात. ओके, सो हे झाले स्विचवर्ड्स. सिंपल एक सॉल्ट मेथड मी तुम्हाला सांगते की आपलं सी सॉल्ट जे असतं, खडे मीठ जे असतं, ते तुम्ही एका प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये शनिवारी प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये खडे मीठ टाका, ते बंद करा, दोन हातांमध्ये ते घ्या आणि असं ठेवा आणि फक्त ॲफर्मेशन करा की आय लव्ह मनी, मनी इज कमिंग टू मी इन अबंडन्स अँड आय एम पुटिंग माय इंटेन्शन इन दिस सॉल्ट अँड थँक यू सो मच, असं म्हणून ते सॉल्ट जे आहे ते तुमच्या वॉलेटमध्ये तुम्ही ठेवू शकता. ह्याने काय होतं, सॉल्टमध्ये एक तर निगेटिव्हिटी रिमूव्ह करायची खूप ताकद असते आणि पैसे अट्रॅक्ट करायची प्रॉपर्टीज, पैसे अट्रॅक्ट करायचे प्रॉपर्टीज असतात. हे तुम्ही 1 महिना ठेवा, त्याच्यानंतर मग ते मीठ परत तुम्ही रिप्लेस करू शकता. अगदी सिम्पल रेमेडी आहे. त्या व्यतिरिक्त रेड कलरचं वॉलेट तुम्ही वापरायला सुरुवात करा, कारण रेड कलर रिप्रेझेंट्स रूट चक्र आणि रूट चक्र इज ऑल अबाउट स्टेबिलिटी, सिक्युरिटी, फायनान्स. सो रेड कलरचं वॉलेट तुम्ही वापरायला सुरुवात करा. त्याच्यामध्ये तुम्ही दालचिनीचे 2 तुकडे, भीमसेनी कापूर आणि जायफळ, या 3 गोष्टी तुम्ही ठेवा. त्याचबरोबर हे मिठाचा जो पाऊच तुम्ही तयार करणार आहात ते तुम्ही ठेवा आणि बघा इतके पैसे, आणि पैसे ठेवत जा वॉलेटमध्ये. कधीही वॉलेट रिकामं नका ठेवू, किमान 100, 500, 1000, ऍटलीस्ट 100-500 रुपये तरी तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा, बिकॉज मनी पुल्स मनी. दालचिनी ठेवल्यामुळे ऑफकोर्स त्याच्यामध्ये मनी अट्रॅक्टिंग प्रॉपर्टीज असतात. भीमसेनी कापूरने सुद्धा खूप मदत होते, स्टेबल इन्कम, स्टेबिलिटी, म्हणजे पैसे तुमच्या वॉलेटमध्ये राहतात. आणि ऑफकोर्स जायफळमध्ये पण खूप सुंदर प्रॉपर्टीज आहेत पैसे अट्रॅक्ट करायचे, तर ह्या रेमेडीज तुम्ही करून बघा. त्याचबरोबर अजून एक रेमेडी मला तुम्हाला इथे सांगायला आवडेल, गार्लिक म्हणजे लसूण आपलं, ओके, त्याचे 3 पीसेस तुम्ही, आणि लवंग, 2-3 लवंग, 2-3 गार्लिकचे पीसेस, आपल्या लसूणचे 3 पीसेस आणि लवंग, हे जर तुम्ही रेड क्लॉथमध्ये बांधून तुमच्या वॉलेटमध्ये ठेवलं तर तुम्हाला कधी पैशांची कमी होणार नाही. आणि हे दर शनिवार टू शनिवार बदलत जा. ह्या खूप साऱ्या रेमेडीज आहेत, ह्यांच्यावरती माझा कधीच विश्वास नव्हता. मला असं वाटायचं की हे कसं वर्क करेल, म्हणजे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं की मेहनत करा, हे करा, ते करतोच होत आपण. मग का एखादी व्यक्ती सक्सेसफुल असते किंवा एखादी व्यक्ती सक्सेसफुल नसते? बिलीफ सिस्टम आणि ह्या काही टेक्निक्स आहेत. याच्यातनं काही मला अंधश्रद्धा वगैरे पसरवायची नाही, हे किचनमध्ये वापरले जाणारे अगदीच इझी वेचे, यु नो, इझी वेनी तुम्ही ते घेऊ पण शकता आणि छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही जर अट्रॅक्ट करू शकता मनी तर वाय नॉट. आय मीन एव्हरीबडी वॉन्ट्स टू अर्न मनी अँड एव्हरीबडी वॉन्ट्स स्टेबल इन्कम. सो ह्या सगळ्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि त्याचे रिझल्ट कसे येतात ते तुम्ही मला सांगा. आणि 1996211147 हा मॅजिकल मनी मॅग्नेट नंबर तर मी शेअर केलेलाच आहे, बिकॉज आजच माझ्या एका सबस्क्रायबरने मला फोन केला आणि सांगितलं की असे खूप कमी लोक असतात जे आपल्याकडचं नॉलेज किंवा मला ह्या गोष्टीतनं फायदा झाला तर लोकांना कसं सांगू हा विचार करतात, पण तसा माझा नाही आहे. येस, कारण मी अशा एका फेजमध्ये होते जेव्हा मला मी बेडवरती 3-3 महिने पडून असायचं आणि मला असं वाटायचं की मला ऐकायला कोणी नाही आहे किंवा मी कसे पैसे कमवू किंवा माझं सगळं करिअरच आता थांबलं आहे.
आहे आणि इंडस्ट्रीमध्ये पण मला झेपत नव्हतं काम करणं. तर त्या फेजमधनं मी हा खूप अभ्यास केला, मी खूप कोर्सेस केले, मी खूप व्हिडिओज बघितले, मी खूप तेव्हा ट्रॅव्हल करायचे तर मी खूप वेगवेगळ्या मास्टर्सना गुरूंना भेटायचे. तर तिथून जे सगळं नॉलेज गेन केलेलं आहे त्याचे मी कोर्सेस कन्वर्ट केलेले आहेत. आता प्रत्येकालाच कोर्स करणं शक्य होत नाही बरेचदा फायनान्शियली. सो माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे, फुल नाही फुलाची पाकळी, ॲटलिस्ट हे छोटे छोटे स्विचवर्ड जर तुमच्यापर्यंत पोहोचवले यूट्यूबच्या माध्यमातनं तर मला नाही माहिती की हा कोणी US बघतोय किंवा साताऱ्याला बघतोय किंवा अजून कुठे बघतोय, तर त्याला त्याचा उपयोग व्हावा. आणि मराठीमध्येच करायचं ठरवलं मी शेवटी, कारण मला असं वाटतं की हिंदी आणि इंग्लिशमध्ये खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत या सगळ्या गोष्टींवरती, पण मराठीमध्ये जास्त लोकांना माहिती नाही आहे की अध्यात्म म्हणजे नुसतं फक्त शुभंकर होती म्हणणं किंवा दिवा लावणं किंवा मनाचे श्लोक म्हणणं असं नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या सबकॉन्शियसला पण ट्रेन करणं, कसं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं किंवा कसे स्विचवर्ड्स काम करतात किंवा अशा छोट्या छोट्या ज्या टेक्निक्स आहेत त्या कशा काम करतात, तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मराठीमध्ये खूप कमी आहे. आणि म्हणूनच मी ठरवलं की जास्तीत जास्त मराठीमध्ये मी एपिसोड करेन, कारण जेव्हा मराठीत मी एपिसोड करते तेव्हा मला नॉन महाराष्ट्रीयन लोक म्हणतात की आप हिंदी में करो, आणि जेव्हा मी हिंदी मध्ये करते तेव्हा मराठी सबस्क्रायबर किंवा माझे क्लायंट्स म्हणतात मराठीमध्ये. तर मी मिक्स करत जाईन, काही एपिसोड हिंदीमध्ये काही एपिसोड मराठीमध्ये. पण ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या बिलीव्ह करायचे नाही, आणि जेव्हा मी बिलीव्ह करायला लागले मला अमेझिंग रिझल्ट्स आले. म्हणजे पूर्ण पॅन्डेमिकमध्ये आय वॉज वर्किंग नॉनस्टॉप. म्हणजे एक पॉईंट असा होता की मला वाटलं की 48 hours दिवस का नाही, कारण करायला खूप कामं आहेत. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जे काही कराल, ज्यांना ज्यांचा बिलीफ नाही आहे त्यांनी करूच नये, कारण की बिलीफ तुमचा नसेल आणि तुम्ही करायला गेलात तर डेफिनेटली त्याचे रिझल्ट्स येणार नाहीत. मग तुम्ही मोडॅलिटीला नावं ठेवता, तर तुमचा बिलीफ नसेल, तुमचा फेथ नसेल, तर मीच तुम्हाला सांगते की प्लीज तुम्ही काही करू नका. कारण की माझं जेव्हा बिलीफ सिस्टम नव्हतं तेव्हा मी हे करतच नव्हते, म्हणून मला रिझल्ट येत नव्हते. पण तुम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवत असाल, तुमचा फेथ असेल, तुमचं बिलीफ असेल, अँड डेफिनेटली तुम्हाला पुढे जायचं असेल, तर ह्या सगळ्या टेक्निक्स ज्या मी तुमच्याबरोबर शेअर करते त्या डेफिनेटली ट्राय करा आणि मला कळवा. आणि माझं मनी मॅनिफेस्टेशनचं पूर्ण वर्कशॉप असतं 2 तासांचं, तर ज्या कोणाला ते पूर्ण करायचं असेल तर त्यांनी मला ऑफकोर्स नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती फोन करून अपॉइंटमेंट घेऊ शकता. माझा हा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की कळवा. जो कोणी ज्या कुठल्याही फेजमध्ये फिनान्सला घेऊन अडकलेला असेल त्यांनी हे 100% फेथनी जर फॉलो केलं तर विदिन 2 months, 3 months किंवा कधी कधी 21 दिवसातच त्याचे रिझल्ट येतील. पण फक्त त्याच्यावर डाऊट नका घेऊ, क्वेश्चन नका करू की वारे मी केलंय कधी येणार असं नका करू. अनकंडिशनल लिहा, करा आणि सोडून द्या, मनी विल स्टार्ट कमिंग टू यू. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये लिहून मला कळवा. माझा हा चॅनल त्याचा जो मेन उद्देश आहे की जास्तीत जास्त माझ्याकडनं मी जे शिकलेली आहे किंवा जे काही थोडं बहुत नॉलेज मी गेन केलेलं आहे मागच्या या 8 वर्षात ते तुमच्यापर्यंत पोचावं. आणि कदाचित आपण एकमेकांना ओळखत जरी नसलो तरी या इन्फॉर्मेशनने जर तुम्हाला लाईफमध्ये काही दिशा मिळत असेल तर आय थिंक ही खूप मोठी गोष्ट माझ्याकडनं होत आहे, त्यामुळे मला आनंदच होतो करायला. आणि जास्तीत जास्त लोकांना माझा हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, तुम्ही पोचवा, शेअर करा, तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मला तुम्ही लिहून सांगत जा, म्हणजे त्याप्रमाणे मी नवीन नवीन एपिसोड्स घेऊन येत जाईन. बेल आयकन पण तुम्ही प्रेस करा, म्हणजे नवीन जेव्हा जेव्हा एपिसोड टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचे इंडिकेशन्स येतील. आणि यू हॅव टू थिंक रिच टू बी रिच इन ऑल ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ, मग ते फिनान्शियल असेल, फिजिकल असेल, रिलेशनशिप असेल, इमोशनल असेल. आपल्याला रिच विचार नसेल, अबंडन्स विचार नसेल तर आपण त्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकत नाही. एक लक्षात ठेवा, व्हॉट यू थ्रो यू गेट. इफ यू थ्रो निगेटिव्हिटी विल कम, बट इफ यू थ्रो पॉझिटिव्हिटी विल कम. सो बी पॉझिटिव्ह ऑलवेज. आणि माझे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर येत जाईन. थँक्यू सो मच अँड टेक केअर, बाय.